हेलो फ्रेंड्स, भूमिका टीचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सबस्क्राइब केल्याने असेच व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील। आपण ह्या व्हिडिओमध्ये स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच किचन आयटम्स ला इंग्रजीमध्ये काय म्हटले जाते किंवा या वस्तूंची नावे इंग्रजीत काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मसाल्याचा डब्बा, मसाल्याच्या डब्याला इंग्रजीमध्ये स्पायसेस बॉक्स, स्पायसेस बॉक्स असे म्हणतात। चूल, चूलला इंग्रजीत स्टोव, स्टोव असे म्हणतात। मातीची चूल, मातीची चूल क्ले स्टो, क्ले स्टो। गॅस चूल, गॅस चूल गॅस स्टो, गॅस स्टो। भाजी कापण्याची फळी, भाजी कापण्याची फळी चॉपिंग बोर्ड किंवा तुम्हीला कटिंग बोर्ड, कटिंग बोर्ड असेही म्हणू शकता। पाटा वरवंटा, पाटा वरवंटा ग्राइंड स्टोन, ग्राइंड स्टोन। खलबत्ता, खलबत्ता मोटर पेस्टल, मोटर पेस्टल। तवा, तवा पॅन, पॅन। पोळपाट लाटणे, पोळपाट लाटणे पोळपाट, पोळपाटाला रोलिंग बोर्ड, रोलिंग बोर्ड। आणि लाटणे, लाटण्याला रोलिंग पिन, रोलिंग पिन असे म्हणतात। ताट, ताट प्लेट, प्लेट। परात, परात प्लॅटर, प्लॅटर। वाटी, वाटी बोल, बोल। कढई, कढई वोक, वोक। टोप किंवा पातेले, टोप किंवा पातेले पॉट, पॉट। झाकण, झाकण लेड, लेड। डब्बे, डब्बे कंटेनर्स, कंटेनर्स। भरणी, भरणी जार, जार। पेला, पेला ग्लास, ग्लास। तांब्या, तांब्या राउंड मेटल पॉट, राउंड मेटल पॉट। चमचा, चमचा स्पून, स्पून। लाकडी चमचा, लाकडी चमचा वुडन स्पून, वुडन स्पून। काटा चमचा, काटा चमचा फ्रॉक, फ्रॉक। चपटा चमचा किंवा उलटणी स्पॅच्युला, स्पॅच्युला।
पळी पळी, लडल लडल, चिमटा चिमटा, टोंग टोंग, तळण्याचा झारा तळण्याचा झारा, फ्राय स्कीमर फ्राय स्कीमर, पकड पकड, पिन्सर्स पिन्सर्स, कप बशी कप बशी, कप सॉसर कप सॉसर, किटली किटली, केटल केटल, चहा किटली चहा किटली, टी केटल टी केटल, किंवा तुम्ही ला टी पॉट असेही म्हणू शकता, दूध किटली, मिल्क केटल, किंवा तुम्ही ला मिल्क कॅन असेही म्हणू शकता, तेल केटली, ऑइल केटल, किंवा तुम्ही ला ऑइल कॅन असेही म्हणू शकता, चहा गाळणे, टी स्ट्रेनर, गाळणे, कोलंडर, चाळणी, सिव, पीठ चाळणी, फ्लोअर शिफ्टर, फेटणी, व्हिस्क, किसणी किंवा खिसणी, ग्रेटर, अडकित्ता, नट क्रॅकर, सोलणी, पिलर, चाकू किंवा सुरी, नाईफ, विळा, सिकल, कुटणी, मॅशर, रवी, चरणर, ज्यांना होऊ शकता आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा, आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.